महेंद्र सिंग धोनी म्हणजे CSK आणि CSK म्हणजेच धोनी असं समीकरण राहिलंय. पण आता IPL 2022 स्पर्धेपूर्वी CSK च्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. महेंद्र सिंग धोनीनं चेन्नई सुपर किंग्सच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिलाय. धोनीनं रवींद्र जडेजाला कॅप्टन्सी देण्याचा निर्णय घेतलाय. चेन्नई सुपर किंग्सची पहिली मॅच शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे. त्यापूर्वी धोनीनं हा मोठा निर्णय घेतलाय. रवींद्र जडेजा 2012 पासून CSK च्या टीमचा सदस्य आहे. धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये 2 वेळा IPL जिंकण्यात त्याचं योगदान होतं. IPL 2021 जडेजा चांगलाच फॉर्म मध्ये होता. त्यानं 16 मॅचमध्ये 227 रन केले, तसंच 13 विकेट्स घेतल्या. तो बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये टीमसाठी योगदान देतो. तसंच सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच धोनीनंतर CSK चा कॅप्टन म्हणून जडेजाचं नाव सर्वात आघाडीवर होतं. IPL 2022 चेन्नईनं 4 खेळाडूंना रिटेन केलं. त्यामध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर जडेजाचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं. जडेजाला चेन्नईनं 16 कोटींना तर धोनीला 12 कोटींमध्ये रिटेन केलं. धोनीनं स्वतः जडेजासाठी पहिला क्रमांक सोडला होता. त्यानंतर जडेजाच CSK चा भावी कॅप्टन असेल असा अंदाज करण्यात येत होता. IPL स्पर्धेपूर्वी तो अंदाज खरा ठरलाय. एकूणच आता जडेजाच्या नेतृत्वात CSK आपलं वर्चस्व कायम ठेवणार का हा मोठा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.